नमस्कार, तनिष्का रेसिपीमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण अगदी झटपट अशी मेथी मटकीची भाजी बनवणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायलाही विसरू नका. मेथी मटकीची भाजी बनवण्यासाठी इथे मी एक जोडी मेथीची घेतलेली आहे. मेथीची भाजी निवडून स्वच्छ धुऊन घेतलेली आहे. त्याचबरोबर एक वाटी मोड आलेली मटकी घेतलेली आहे. मटकी पण स्वच्छ धुऊन घेतलेली आहे. सगळ्यात अगोदर आपण गॅसवर कढई गरम करायला ठेवू. गॅसची फ्लेम फुलच ठेवलेली आहे, म्हणजे पटकन कढई तापेल. दीड पळी तेल टाकून घेतलंय मी कढईत. तेल चांगलं तापलं की गॅसची फ्लेम कमी करून घ्यायची आहे. त्यानंतर अर्धा चमचा जिरं. जिरं तेलात चांगलं तळतळलं की त्यात आपण एक 2 चिमूट असं हिंग टाकून घेऊ. इथे मी 7 ते 8 पाकळ्या लसणाच्या ठेचून घेतलेल्या आहे, त्याही तेलात टाकून घ्यायच्या आहेत. तेलात व्यवस्थित सगळे जिन्नस परतून घ्यायचे. लसणाचा कच्चटपणा कमी होईपर्यंत लसूण तेलात थोडा परतून घ्यायचा आहे. त्यानंतर 3 ते 4 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत बारीक कापून. हिरव्या मिरच्या तेलात व्यवस्थित परतून घ्यायच्या आहेत. आपण मिरचींचं प्रमाण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतो. आपण आता यात एक कांदा बारीक कापून घेतलेला आहे मी, तो टाकून घेऊ. कांदा तेलात व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. कांद्याला अगदी हलका सोनेरी रंग येईपर्यंत कांदा तेलात परतायचा आहे. तुम्ही पाहू शकता इथे आपल्या कांद्याला हलका सोनेरी रंग यायला सुरुवात झालेली आहे. आपण आता यात 1/2 चमचा हळदी टाकून घेऊ. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. इथे मी एक मध्यम आकाराचा टोमॅटो घेतलेला आहे बारीक कापून. आपण तो टोमॅटोही यात टाकून घेऊ. टोमॅटोने या भाजीला छान असा ओलसरपणा येतो. टोमॅटो व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. आपल्या भाज्या नेहमीच्याच असतात, पण त्यात भाज्यांमध्ये काहीतरी वेगळं भाजी करून पाहायची त्यातलीच ही एक भाजी आहे. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा ही भाजी. खूप छान अशी भाजी होते. 1-1.5 मिनिटासाठी आपण हा टोमॅटो तेलात परतून घेऊ, म्हणजे तो छान मऊ होईल. तुम्ही पाहू शकता इथे टोमॅटो ही व्यवस्थित मऊ झालेला आहे. आपण आता यात मेथी टाकून घेऊ. मेथीतनं पाणी व्यवस्थित निथळून घेतलेलं होतं. मेथी थोडी मिक्स करून घ्यायची आहे. गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे. आपण आता यात मोड आलेली मटकी टाकून घेऊ. मटकी टाकून सगळे जिन्नस व्यवस्थित पुन्हा मिक्स करून घ्यायचे. आणि सगळ्यात शेवटी चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. मीठ टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता भाजीचा रंग किती छान दिसतोय. आपण आता या भाजीवर झाकण ठेवून एक 3 ते 4 मिनिटासाठी ही भाजी शिजू देऊ. एक 3 ते 4 मिनिटात ही भाजी छान शिजते. या भाजीत मटकी खूप अशी शिजू द्यायची नाहीये. तुम्ही पाहू शकता इथे आपली ही भाजी खूप छान अशी शिजलेली आहे. मटकी पण व्यवस्थित अशी झालेली आहे. आपण आता गॅस बंद करून घेऊ आणि ही भाजी सर्व्ह करू. रेडी झाली आपली मेथी मटकीची भाजी. ही भाजी ज्वारीच्या भाकरीसोबत, बाजरीच्या भाकरीसोबत खूप छान लागते. तुम्ही ही भाजी नक्की करून पहा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून सांगायलाही विसरू नका. तुम्ही हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.